आम्ही सुद्धा 33-35-35 वर्ष या सभागृहामध्ये अनेक विषय न्यायालयामध्ये पेंडिंग असताना या सभागृहाने त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तरी नो कोर्ट कॅन स्टॉप दिस हाऊस फ्रॉम डिस्कसिंग एनिथिंग. तर मग याच्यामध्ये केवळ एखादी बाब न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे म्हणून जर या सभागृहामध्ये चर्चा करता येणार नाही अशी जर आपण भूमिका घेतली, काल मी तेवढ्यासाठीच आपलं त्याच्यामध्ये रुलिंग मागितलं, मला ते रेकॉर्डवर आणायचं होतं. आणि त्याच्यामुळं मग कुठलाही सबज्युडिस प्रश्न या सभागृहामध्ये चर्चेला घेता येणार नाही. आणि आम्ही सुद्धा 33-35-35 वर्ष या सभागृहामध्ये अनेक विषय न्यायालयामध्ये पेंडिंग असताना या सभागृहाने त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आता समजा सीमा प्रश्न आहे, सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, मग सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना या सभागृहाला त्याच्यावर चर्चा करायला बंदी आहे का? आणि कर्नाटकला का बंदी नाही? अशा प्रकारे तो जो नियम आहे तो नियम आपण, मला असं वाटतं, पुन्हा एकदा तपासून घ्या. या सभागृहाची प्रथा परंपरा काय आहे, या पूर्व काळामध्ये काय घडलेलं आहे ते लक्षामध्ये ठेवून मग एका वेळेला सबज्युडिस म्हणायचं आणि दुसऱ्या वेळेला चालतंय म्हणायचं असं चालणार नाही. एक भूमिका काहीतरी अध्यक्ष महोदया आपण त्रयस्तपणानं इंडिपेंडेंटली आपल्या सत्सविवेक बुद्धीला स्मरून याच्या या बाबतीत निर्णय दिला पाहिजे रामशास्त्री प्रभुण्यांच्या सारखा. अध्यक्ष महोदय, या सबज्युडिसच्या संदर्भामध्ये जी आता सन्मान्य जयंत पाटील आणि दिलीपराव वळसे पाटील यांनी वस्तुस्थिती काय आहे याबाबतच आपण आपलं रुलिंग द्यावं, या संदर्भातलं स्पष्टता येण्यासाठी आपण या विषयावर रुलिंग द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. दिलं ना, मी सांगितलं तुम्हाला 48 खाली त्यांनी वैयक्तिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी पॉइंट ऑफ प्रोसिजरचा जो मुद्दा आहे सांगा ना, काय पॉइंट ऑफ, मी ते बसा ना आपण जरा, महाजन महाजन खाली बसा, बसा बसा खाली बसा खाली बसा, संपून टाकू एका अर्ध्या मिनिटात विषय संपू आपण, बसा खाली. असं आहे की आधीच्या विषयावर बोलत असताना माननीय उपमुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की हा एनआयटीचा विषय न्याय प्रविष्ट असल्यामुळं त्याच्यामुळं या सभागृहात या विषयावर चर्चा करता येणार नाही. मला याचं स्पष्टता पाहिजे की एखादं प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानंतर त्याबाबतची चर्चा या सभागृहात करता येते किंवा नाही याबाबतचा निर्णय आपण द्यावा. मी देतो आपल्या रुलिंग या संदर्भात स्पष्ट आहे. या नाही दादा एक मिनिट, आता उदय आता दिलीप वळसे पाटील साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला, स्वतः देवेंद्रजी आपण सभागृहात आहेत, आम्हाला तुम्ही ह्या सभागृहात, भुजबळ साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केल्यानंतर तुम्ही सांगितलं जर न्यायप्रविष्ट प्रकरण होतं तर त्या सभागृहात तो आपण त्याची तुलना करत नाही, ते सभागृह सर्वोच्च आहे, त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण विधान परिषदेमध्ये आपण त्याला उत्तर दिलं आणि नाही ते नाही, मग न्यायप्रविष्ट प्रकरण असताना आपण सहसा मंत्री या नात्याने काय सांगतो की सध्याचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळं आम्ही त्याला त्याच्या संदर्भामध्ये कुठलंही काही उत्तर देणार नाही, न्यायप्रविष्ट बाब आहे अशी त्या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही असं आहे ना. आणि देवेंद्रजी आपण तिथं उत्तर दिलं म्हणून आम्हाला सांगायला सांगितलं. दादा वरच्या सभागृहातही फक्त वस्तुस्थिती मांडली आणि त्यानंतर हेच सांगितलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दादा मी कुठली चर्चा केली नाही, वस्तुस्थिती फक्त त्या ठिकाणी सांगितली. ठीक आहे, मी रुलिंग देतो आता याच्यावरती, एक मिनिट मी याच्यावरती रुलिंग देतो. नियम 34(2)(f) भारताच्या कोणत्याही भागात अधिकारिता असलेल्या न्यायालयाच्या दिन असलेल्या अशा कोणत्याही बाबीवर उल्लेख करता येणार नाही. 34(2)(f) ठीक आहे, आता पुढे जाऊया. चला आदेश महाराज, आपण आता